स्वाध्याय इयत्ता सातवी विषय नागरिकशास्त्र पाठ पाचवा मूलभूत हक्क भाग दोन प्रश्न पहिला व्हा एक धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते संविधानाने नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे परंतु शासनाला धार्मिक कर लादण्यास मनाई केली धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाऊ शकतो म्हणून धार्मिक कर लादण्यास संविधानाने शासनाला प्रतिबंध केला आहे दोन संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास नागरिकांना न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागण्याचा जो हक्क असतो त्यालाच संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात प्रश्न दुसरा योग्य शब्द लिहा एक बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण दोन कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश अधिकार पृच्छा तीन लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा न्यायालयाचा आदेश परमादेश कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश मनाई हुकूम किंवा प्रतिषेध प्रश्न तिसरा आपण हे करू शकतो याचे कारण पुढे नमूद करा एक सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात कारण भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना सांस्कृतिक अधिकार दिलेले आहेत सण समारंभ हा लोकजीवनाच्या संस्कृतीचा एक भाग आहे आपले सांस्कृतिक वेगळेपण जपण्याचा अधिकार संविधानाने मान्य केला आहे म्हणून सर्व भारतीय नागरिकांना सगळे सण आनंदाने साजरे करता येतात दोन मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते कारण भारतीय संविधानाने नागरिकांना शैक्षणिक अधिकार दिला आहे या अधिकारानुसार नागरिकाला आपली भाषा लिपी साहित्य यांचे जतन करता येते आपल्या मातृभाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करता येतात म्हणून संविधानातील या शैक्षणिक अधिकारानुसार मला मराठी भाषेतून शिक्षण घेता येते प्रश्न चौथा रिकाम्या जागी कोणता शब्द लिहावा बरे एक हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालय विचारात घेते दोन शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही इयत्ता सातवी आठवी नववी व दहावी वर्गांचे विविध विषयांचे स्वाध्याय व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा आणि सर्च करा लवकरच इतर वर्गांचे व्हिडिओ देखील अपलोड करण्यात येतील